श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमचे सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझे सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका। अधिक मासाला सुरुवात झाली आहे आणि आता उद्या गुरुवार आहे, तर आपल्याला अधिक मासातील चारही गुरुवारला एका झाडाची पूजा करायची आहे। ह्या झाडाची पूजा केल्यामुळे भगवान विष्णूंची कृपा ही आपल्या घरावरती होईल, त्याचबरोबर आपली इच्छापूर्तीही होईल। आणि त्याचबरोबर मी तुळशीला तुम्हाला असा एक पदार्थ किंवा अशी एक वस्तू अर्पण करायला सांगणार आहे, यामुळे तुमचं घर हे धनधान्याने भरून जाईल आणि परत तुम्ही 3 वर्षांनी ज्यावेळेस अधिक मास येईल तर त्यावेळेस तुम्ही ह्या दिवसाची वाटच बघत बसाल की मी कधी तुळशीला ही एक वस्तू अर्पण करते आणि कधी परत मला असा हा फायदा होतो। अशी ही एकदम चमत्कारिक वस्तू ही आपल्याला तुळशीला अर्पण करायची आहे। ही वस्तू फक्त अधिक मासामध्येच तुळशीला अर्पण केली जाते। अधिक मासामध्ये आपल्याला शक्य होईल तेवढी भगवान विष्णूंची सेवा करायची असते। या सेवेमध्ये विष्णू सहस्रनामचं आपण पठण करू शकतो। बघा, तुम्हाला जर विष्णू सहस्रनामचं पठण करणं शक्य नसेल तर मग तुम्ही विष्णू सहस्रनामचं श्रवण करू शकता। रोज संध्याकाळी 6:30 ते 7:30 काळामध्ये आपल्या TV वरती तुम्ही विष्णू सहस्रनाम लावून द्या आणि त्याचं श्रवण करा। याचेही खूप छान रिझल्ट तुम्हाला बघायला मिळतील, कारण लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि आलेली लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपल्याला विष्णू सहस्रनामचं पठण किंवा श्रवण करणं खूप गरजेचं असतं। त्याचबरोबर व्यंकटेश स्तोत्राचंही तुम्ही पठण करा, कारण व्यंकटेश स्तोत्र हे अतिशय छोटं आहे। फक्त 5 मिनिट लागतात आपल्याला व्यंकटेश स्तोत्र म्हणायला, पण अतिशय प्रभावी असं हे व्यंकटेश स्तोत्र आहे। व्यंकटेश स्तोत्राचं रोज जर आपण आपल्या घरामध्ये पठण केलं ना, तर आपल्या घरामध्ये अशी कोणती गोष्ट नाही की ती आपल्याला मिळणार नाही। त्याचबरोबर तुम्ही बघा, अधिक मासामध्ये व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान पण करू शकता। ह्या महिन्यामध्ये आपल्याला होईल तेवढी भगवान विष्णूंची सेवा तर करायचीच आहे, पण त्याचबरोबर आपल्याला तुळशीचीही सेवा करायची आहे। तुळशीला आपल्याला रोज तुपाचा दिवा लावायचा आहे। तुपाचा दिवा शक्य नसेल तर मग तुम्हाला तुमच्याकडे जे काही तेल असेल तर त्याचा दिवा लावा, किंवा मग तुम्ही जर म्हशीचं वगैरे तूप बनवत असाल तर मग त्याचा दिवा लावा। पण तुळशीला रोज आपल्या घरामध्ये अधिक मासामध्ये तरी सकाळ संध्याकाळ हा दिवा लागलाच पाहिजे आणि तिची पूजाही केलीच पाहिजे, कारण तुळस ही विष्णुप्रिया म्हणून ओळखली जाते। ज्यावेळेस आपण तुळशीचं एक पत्र नैवेद्यावरती ठेवतो त्यावेळेसच विष्णू भगवान हे नैवेद्य ग्रहण करत असतात। अशी ही अतिशय प्रिय तुळस ही भगवान विष्णूंना आहे। तर आता आपल्याला तुळशीला मी तुम्हाला एक वस्तू अर्पण करायला सांगणार आहे। ही जर वस्तू तुम्ही पंचमी तिथीला अर्पण केली ना, तर तुमच्या घरामध्ये कधीच कशाचीच कमतरता ही राहणार नाही। तुमचं घर हे लक्ष्मी धन धान्य सुख संपत्ती ऐश्वर याने भरून जाईल आणि परत ज्यावेळेस 3 वर्षांनी धोंड्याचा महिना येईल किंवा अधिक मास जो येईल, तर त्यावेळेस तुम्ही ह्या पंचमी तिथीची वाटच बघत बसाल की कधी ही पंचमी तिथी येते आणि कधी मी परत हा उपाय करते, कारण हा उपाय फक्त अधिक मासामध्येच केला जातो। तर बघा, आपल्याला तुळशीला काय अर्पण करायचं आहे। अधिक मासाची जी पंचमी तिथी असते, तर त्या पंचमी तिथीला आपल्याला तुळशीला ऊसाचा रस अर्पण करायचा आहे। ह्या महिन्यामध्ये मला वाटतं 2 वेळेस पंचमी आहे, एक शुक्ल पक्षामध्ये आहे आणि एक कृष्ण पक्षामध्ये आहे। तर नक्की तुम्ही त्या तारीख वगैरे बघून घ्या आणि ना तुळशीला तुम्ही ऊसाचा रस अर्पण करा। बघा, तुमच्या घरामध्ये कधीच लक्ष्मीची कमतरताही राहणार नाही। आता बघा, आपल्याला प्रत्येक जो अधिक महिन्यातील गुरुवार येणार आहे, तर 4 गुरुवारा येणार आहे, तर ह्या 4 गुरुवारी आपल्याला एका झाडाची पूजा करायची आहे। ते झाड म्हणजे केळीचं झाड। केळीच्या झाडामध्ये साक्षात विष्णू भगवानांचा वास असतो। केळीच्या झाडामध्ये साक्षात विष्णू भगवान हे वास करत असतात, तर त्यामुळे आपल्याला प्रत्येक गुरुवारी आपल्याला विष्णू भगवानांची सेवा करायची आहे। तर मग आपण प्रत्येक गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा करायची आहे। तुमची जर एखादी इच्छा असेल तर मग तुम्ही केळीच्या झाडाचं जे पान असतं, तर त्या पानावरती आपल्याला लाल पेनने आपली इच्छा लिहायची आहे। तिथे एखादा तुपाचा दिवा लावायचा आहे आणि तिथे तुम्ही व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करा। बघा, तुम्ही तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे तर ती अधिक मास संपेपर्यंत ती इच्छा पूर्ण होणारच।
पण जर तुमच्या घरामध्ये केळीचं झाड असेल तर त्याची आपल्याला पूजा नाही करता येणार, कारण असं म्हणतात की केला सदा अकेला। तर त्यामुळे घरामधल्या जे केळीचं झाड आहे तर त्याची पूजा नाही करायची। एखाद्या ठिकाणी म्हणजे रोडवरती वगैरे असं जिथे बगीचामध्ये वगैरे केळीचं झाड असेल तर तिथे जाऊन तुम्हाला केळीच्या झाडाची पूजा करायची आहे। तिथे तुम्हाला तुपाचाच दिवा लावायचा आहे। तुमच्याकडे जे कोणतं तूप असेल तर ते लावा। शुद्ध गाईचे तुपाचा दिवा लावला ना तरीही अतिशय उत्तम। नसेल तर तुमच्याकडे जे कोणतं म्हशीचं वगैरे कोणतं तूप असेल तर त्या तुपाचा तुम्ही नक्कीच दिवा लावा, कारण लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला तुपाचाच दिवा हा आपल्या घरामध्ये देवघरामध्ये किंवा आपण जे काही उपाय करत असतो ना तर त्या उपायामध्ये आपल्याला तुपाचाच दिवा लावणं अत्यंत गरजेचं असतं। आणि व्यंकटेश स्तोत्रमचं पठण हे झालंच पाहिजे। रोज आपल्या घरामध्ये व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करा आणि चारी गुरुवार ज्यावेळेस तुम्ही केळीच्या झाडाची पूजा करणार आहात ना तर तिथेही व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करा। अतिशय साधा आणि सोपा आहे, फक्त 2 मिनिट लागतात व्यंकटेश स्तोत्रमला। व्यंकटेशो वासुदेव प्रभ्युद्नो मितविक्रम संघर्षणो अनिरुद्ध च शेषाद्रिपतिरेव च जनार्दना पद्मनाभो व्यंकटाचल वासना। हे व्यंकटेश स्तोत्र संस्कृतमधलं आहे आणि एक मराठीमध्ये पण आहे, पण तुम्हाला संस्कृतमधलंच व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करायचं आहे, कारण ते अतिशय प्रभावी आहे। त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जो घराचा आपला मुख्य दरवाजा असतो तर त्या मुख्य दरवाजावरती रोज हळदीने स्वस्तिक पूर्ण अधिक महिना काढा, गोपद्म व्रत करा, त्याचबरोबर स्वस्तिक व्रत करा। ह्या व्रताचेही खूप छान तुम्हाला रिझल्ट मिळतील। शक्य तेवढी ह्या महिन्यामध्ये तुम्हाला शक्य होईल तेवढी भगवान विष्णूंची सेवा करा, कारण ह्या महिन्यामध्ये केलेल्या सेवेचं अधिक पटीने फळ आपल्याला मिळतं। आपण इतर महिन्यामध्ये जी सेवा करतो तर त्याच्या 10 पटीने फळ हे आपल्याला ह्या महिन्यामध्ये केलेल्या सेवेचं मिळत असतं। तर त्यामुळे शक्य होईल तेवढी ह्या महिन्यामध्ये भगवान विष्णूंची सेवा करा, खूप छान रिझल्ट तुम्हाला या सेवेचे आणि ह्या महिन्याचे बघायला मिळतील। तर चला, झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि व्हिडिओ इथे संपवते। श्री स्वामी समर्थ।